आज रायगडावरती होणाऱ्या निर्धार शिवसन्मानाचा या मेळाव्यासाठी कशी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी जागर शिवसन्मानाचा या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चलो रायगड करत आज जागर शिवसन्मानाचा असे शिवभक्तांना शिवसन्माना शिवसन्माना हाक दिले आणि याच रायगडावरती राजदरबारमध्ये उदयनराजे भोसले शिवभक्तांना संबोधन करणार आहेत ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर वक्तव्य केले जात आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे संबोधन छत्रपती उदयनराजे महाराज करणार आहेत आणि यामुळंच नेमकी आज कोणती भूमिका उदयनराजे भोसले या रायगडावरून घेणार याकडं संपूर्ण महाराष्ट्रभराचं लक्ष आहे साधारण नऊ साडेनऊच्या आसपास उदयनराजे महाराज महाडमधून रायगडाकडे निघतील आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर जे राज्यभरातून शिवभक्त या ठिकाणी पोहोचणार आहेत त्यांना संबोधन करणार आहेत आता जर आपण तयारी जर पाहिली तर साधारणतः रायगडावरती रोपवे हा साधारण सातच्या पुढं सुरू होतो मात्र या खास उदयनराय महाराजांच्या या जागर शिवभक्तांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी संबोधन करण्यासाठी जे शिवभक्त येणार आहेत त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली रोपवेच्या माध्यमातून पहाटेपासूनच पाच वाजल्यापासून काही मोजके शिवभक्त या रायगडावरती पोचल्यात आणि त्याची तयारी ही आपण पाहतोय तयारी सुरू करण्यात आली आहे याच ठिकाणी राजदर्भातमध्येच सर्व शिवभक्त एकत्रित येतील आणि त्यानंतर उदयन महाराज या शिवभक्तांना संबोधन करणार आहेत पण रायगडावरती ह्या पहाटेच्या सुमारास आता शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावरतीच गर्दी करण्यास सुरुवात केली आणि त्याला प्रतीक्षा आहे छत्रपती उदयनराजे भोसले या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचं संबोधन काय असेल त्यांची दिशा या पुढच्या वाटचालीची कसे असेल याकडं शिवभक्तांसह संपूर्ण महाराष्ट्रभराचं लक्ष लागून आहे कॅमेरापासन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने एबीपी माझा रायगड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट